समांतर रेषा एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. रेषा यल व रेषा यम या समांतर रेषा आहेत. हे रेषा यल समांतर रेषा यम असे लिहितात. छेदिका, जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणतात. शेजारील आकृतीत रेषा यम व रेषा एन यांना रेषा यल ही छेदिका आहे. छेदिकेमुळे होणारे कोण. सोबतच्या आकृतीत छेदिकेमुळे छेदनबिंदू एम जवळ चार आणि छेदनबिंदू एन जवळ चार असे एकूण आठ कोण दिसतात. आठही कोणांपैकी प्रत्येक कोणाची एक भुजा छेदिकेवर आहे व दुसरी भुजा दोनपैकी एका रेषेवर आहे. याचा उपयोग करून आपण कोणाच्या जोड्या ठरवल्या आहेत. पहिली जोडी संगत कोण. ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात ती जोडी म्हणजे संगत कोणाची असते. शेजारील आकृतीत संगत कोणांच्या जोड्या. नंबर एक, कोण AMP व कोण MNR. नंबर दोन, कोण PMN व कोण RNT. नंबर तीन, कोण AMQ व कोण MNS. नंबर चार, कोण QMN व कोण SNT. अंतर कोणाची जोडी. ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत ती जोडी अंतरकोणाची जोडी असते. वरील आकृतीत अंतरकोणाच्या जोड्या. नंबर एक, कोण PMN व कोण MNR. नंबर दोन, कोण QMN व कोण MNS. आता विक्रम कोण. ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात ती जोडी विक्रम कोणाची जोडी असते. आता आकृतीत दोन जोड्या. अंतर विक्रम कोणाची आहे. त्या रेषेच्या आतील बाजूस असलेले कोण. कोण PMN व कोण MNS. नंबर दोन, कोण QMN व कोण RNM. आता बाह्य विक्रम कोण म्हणजेच रेषेच्या बाहेरील बाजूस असलेले कोण. कोण AMP व कोण TNS. नंबर दोन, कोण AMQ व कोण RNT. धन्यवाद.